एक महान भारतीय वैज्ञानिक डॉक्टर होमी जहांगीर भाभा। डॉक्टर भाभा यांचा जन्म मुंबईमध्ये 30 ऑक्टोबर 1909 रोजी झाला। होमी लहानपणापासूनच अतिशय कमी झोपायचा। आईवडिलांना त्यांच्या झोपेबद्दल प्रचंड चिंता वाटू लागली की या मुलाचे पुढे कसे होणार, हा झोपत का नाही। मुंबईतल्या साऱ्याच डॉक्टरांची भेट घेऊन झाली, पण पालकाचे समाधान होत नव्हते। घरगुती उपचार, औषध उपचार सर्व काही झाले, पण फरक पडला नाही। शेवटी एका इंग्रज बालरोग तज्ज्ञाने सर्व तपासण्या झाल्यानंतर सांगितले की या मुलाचा मेंदू अगदी तल्लक आहे, त्यामुळे याला झोप कमी लागते। या मुलाला खूप झोपेची गरज नाही, तुम्ही त्याला उत्तमोत्तम संगीत ऐकवा, त्याला त्याचा फायदा होईल। तेव्हापासून या मुलाचे सप्तसुरांशी नाते जुळले। खेळताना भांडणे झाली किंवा होमी रडू लागला की घरचे संगीत सुरू करायचे, मग होमी तहानभूक विसरून त्याचा आनंद घ्यायचा। त्यातून मुलाच्या आवडीनिवडी निर्माण झाल्या। स्वतःला पटेल, रुचेल तेच करण्याची वृत्ती या मुलात बालपणापासूनच तयार झाली। होमी यांना संगीत, शास्त्र, चित्रकला, व्यवस्थापन या विषयामध्ये अत्यंत रुची होती। होमी पुढे इंग्लंडला केम्ब्रिज येथे शिकायला गेले। तेथे त्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल हॉपकिन्स पारितोषिक मिळाले। याच काळात त्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या आर्थर कॉप्टन यांचे कॉस्मिक रेज या विषयावरील भाषण झाले, ते त्यांनी ऐकले आणि त्यांनी आपले सारे आयुष्य या विषयाला वाहून घेतले। या संदर्भातील त्यांचा सिद्धांत भाभा सिद्धांत म्हणून ओळखला जातो। टाटांच्या सहकार्याने त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था सुरू केली। 1948 तुर्भे येथे अणुसंशोधन संस्थेची स्थापना केली। डॉक्टर भाभासारखे चतुरस्त्र क्वचितच पाहायला मिळतात। स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताला अणुऊर्जा आणि अणुसंशोधन या विषयामध्ये जे स्थान प्राप्त झाले आहे, त्यात होमी भाभा यांचे कार्य मूलभूत स्वरूपाचे आहे। भारतीय अणुयुगाचे जनक म्हणजे डॉक्टर होमी भाभा। अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, अणुऊर्जा खात्याचे सचिव, अप्सरा अणुभट्टीचे संस्थापक, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे संस्थापक व अध्यक्ष, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो यांचे प्रेरक म्हणून त्यांनी यशस्वी भूमिका बजावली। अणुऊर्जेचा शांततामय वापर करण्यासंबंधात भाभांनी अलौकिक कामगिरी केली। असे हे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा मृत्यू 24 जानेवारी 1966 रोजी एका विमान दुर्घटनेमध्ये झाला। खरोखरच होमी जहांगीर भाभा यांच्यामुळे आज भारत एक मजबूत अशा प्रकारचं अणुसंपन्न राष्ट्र बनलेलं आहे, ज्या अणुऊर्जेमुळे आज शत्रू घाबरत आहेत आणि देशाच्या ऊर्जेसाठी त्याचा वापर केला जात आहे। असे होते होमी भाभा।